आणि आता बातमी खवय्यांसाठी आहे. एकीकडे भाज्या कडधान्य कडाडलेली आहेत तर दुसरीकडे मांसाहारही महागल्याचं चित्र आहे. सुरमई तब्बल 1000 रुपये किलो तर पापलेट 1300 रुपये किलोनं मिळतीये. त्यामुळे आता खवय्यांच्या ताटातले मासे गायब होण्याची शक्यता आहे. मासेमारी बंद असल्यामुळे आणि बाजारात आवक कमी असल्यामुळे मासे प्रचंड महागले आहेत. 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारी सुरू होणार आहे, त्यामुळे मासे स्वस्त होण्यासाठी खवय्यांना आणखीन 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान सध्या बाजारातील माशांचे दर नेमके काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुरमई आधी 450 रुपये, आता 1000 रुपये किलो. कोळंबी आधी 380 रुपये किलो होती, आता 600 रुपये किलोनं मिळतीये. पापलेट आधी 800 ते 1000 रुपये प्रतिकिलोचा दर होता, आता मात्र 1300 रुपये दर आहे. बोंबील आधी 200 ते 250 रुपये किलो होते, आता 700 रुपये किलो मिळत आहेत. बांगडा आधी 200 रुपयाला 5 नग होते, आता मात्र 200 ला 3 नग झालेत. वाम आधी 450 ते 500 रुपये किलोनं मिळायची, आता मात्र 1000 रुपये किलोला वाम उपलब्ध आहे. हलवा आधी 350 ते 400 रुपये इतका होता, आता मात्र 800 रुपये दर आहे. रावस आधी 350 ते 400 रुपये होती, आता 800 रुपये प्रति किलो मिळती आहे.